साधना कॉलेज ऑफ कॉमर्स एंड सायन्स गडहिंग्लज. गडहिंग्लज आजरा व चंदगड तालुक्यातील पहिले इंग्लिश मीडियम कॉमर्स कॉलेज. तज्ञ व अनुभवी प्राध्यापक वृंद. प्रत्येक विद्यार्थ्यावर विशेष लक्ष. शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम. गरजू व गरीब विद्यार्थ्यांना विविध स्कॉलरशिप उपलब्ध. स्पर्धा परीक्षा CA आणि CS परीक्षांचे विशेष मार्गदर्शन. नामांकित कंपन्या, बँका, फार्मास्युटिकल कंपनी, IT बेस्ड कंपनी यांच्या कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत थेट प्लेसमेंट. प्रशस्त व समृद्ध ग्रंथालय. सुसज्ज प्रयोगशाळा. खेळाडूंसाठी विशेष सवलत. स्वतःचे प्रशस्त क्रीडांगण. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळात सहभाग. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. आमचा पत्ता: साधना एज्युकेशन सोसायटी, कडगाव रोड, गडहिंग्लज. जय श्री राम. बाळासाहेब ठाकरे स्वच्छ बसस्थानक अभियानांतर्गत मागील वर्षी गडहिंग्लज बसस्थानकाने द्वितीय क्रमांक पटकावित गडहिंग्लजच्या शिरपेचात मानाचा तुरा खोचला होता. गडहिंग्लज भाजपा महिला मोर्चा आणि नवदुर्गा फाउंडेशनच्या कार्यकारिणी महिलांनी आज यंदाच्या स्वच्छ बसस्थानक अभियानासाठी गडहिंग्लज आगाराला भेट देऊन आगार प्रमुखांना काही महत्त्वाच्या सूचना देत ST बसस्थानक स्वच्छतेमध्येही सहभाग घेतला. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा व नवदुर्गा फाउंडेशन यांच्यामार्फत गडहिंग्लज आगारात सदिच्छा भेट देण्यात आली. त्यानिमित्त सध्याचे जे आपले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत बसस्थानकाची पाहणी केली, त्या अनुषंगाने त्यांनी काही सूचना केलेल्या आहेत. त्या सूचनेनुसार त्यांनी आपल्याला त्या सुशिलीकरणासाठी त्यांनी आपल्याला मदत करण्याचे तात्काळ त्यांनी मान्य केले, त्याबद्दल खरं तर आमच्या आगारातर्फे त्यांचं मनापासून धन्यवाद. बसस्थानकावर सध्या विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणात असते, त्या अनुषंगाने काही उपाययोजना त्यांनी सांगितलेले आहेत, त्या उपाययोजनाचीही अंमलबजावणी आम्ही करण्यात येत आहे. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा त्याचबरोबर नवदुर्गा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय डेपो मॅनेजर राणे साहेब यांची आम्ही भेट घेतली. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियानांतर्गत त्यांच्याशी चर्चा केली, त्यामध्ये बसस्थानकाला आमच्याकडून काय मदत करता येईल ते करण्याचं अभिवाचन आम्ही साहेबांना दिलेलं आहे. त्याचबरोबर बसस्टँडवर येणाऱ्या ज्या अडचणी आहेत, तर विद्यार्थिनी जास्त गर्दी करतात किंवा थोडीशी गैरशिस्त जी दिसते त्या सगळ्या गोष्टींना आळा कसा घालायचा या संदर्भामध्ये आम्ही चर्चा केली. त्याचबरोबर एकंदरीत विद्यार्थिनींना संरक्षण मिळावं यासाठी निर्भया पथकाला किंवा पोलीस स्टेशनला भेट देण्याची आम्ही चर्चा या ठिकाणी केलेली आहे. त्याचबरोबर एकंदरीत जर बघितला तर पॅसेंजर्सना येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या संदर्भातसुद्धा साहेबांशी आम्ही चर्चा केलेली आहे. मोदी साहेबांनी आणि युती शासनाने या ठिकाणी महिलांना प्रवासाची सोय व्हावी यासाठी अर्ध तिकीट दिलेलं आहे, म्हणून महिलांचा सन्मान म्हणून त्यांना हळदी कुंकू देऊन आम्ही त्यांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. डेपो आणि आमचा महिला मोर्चा आणि नवदुर्गा फाउंडेशन या तिघांच्याही सहकार्यानं जे काही शक्य होईल ते चांगलं काम करण्याचा निर्णय आम्ही आज या ठिकाणी घेतलेला आहे. तर आपल्याही सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा मी या ठिकाणी ठेवते. धन्यवाद. नमस्ते. भारतीय जनता पार्टीच्या वतीने 15/1/2024 सोमवारी संध्याकाळी 4 वाजता हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, तेव्हा सर्व महिलांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती. जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर, गडहिंग्लज.